नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विज्ञान 1 मधील पहिलं प्रकरण आणि त्या प्रकरणातील काही संकल्पना आपण बघणार आहोत। त्या संकल्पना म्हणजे जडत्व, न्यूटनचे गतिविषयक नियम आणि बल समीकरण। या संकल्पनांचा अधिक माहिती आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने घेणार आहोत। या स्लाईडमध्ये तुम्हाला या ठिकाणी ह्या दोन वस्तू दिसतात, एक आकाराने मोठी वस्तू आहे लार्ज ब्रेक आणि छोटी वस्तू दिसते आहे। आता मी तुम्हाला जर विचारलं की यातील कोणती वस्तू ढकलण्यासाठी जास्त बल लावावं लागेल, तर साहजिकच तुम्ही सांगाल ही मोठी वस्तू ढकलण्यासाठी आपल्याला जास्त बल प्रयुक्त करावं लागतं। आता का? तर ह्या मोठ्या वस्तूचं वस्तुमान जास्त असेल आणि लहान वस्तूचं वस्तुमान कमी असेल। या वस्तुमानाशी संबंधित एक गुणधर्म त्या वस्तूमध्ये, कोणत्याही वस्तूमध्ये असतो, तो म्हणजेच जडत्व, इनर्शिया। मराठीमध्ये त्याला जडत्व असं म्हटलं जातं। जडत्व म्हणजे काय? तर वस्तूच्या वस्तुमानाशी संबंधित असलेला हा गुणधर्म। प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःहून आपली सद्यस्थिती न बदलण्याची प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हटलं जातं। आता हे जडत्व त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते। आता या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत। पहिलं उदाहरण दिलं आहे बघा, स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही। तुम्ही स्वतः निरीक्षण केलं असेल, कोणतीही वस्तू, साधं पुस्तक टेबलावरून आपल्याला उचलायचं झालं तरी आपल्याला त्यावर बल प्रयुक्त करावं लागतं। टेबलावर ठेवलेलं पुस्तक उचलण्यासाठी पुरेसं बल आपल्याला लावावं लागतं। फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ पडतं। त्याचप्रमाणे विजेचा फिरणारा पंखा, गतिमान पंखा बंद केल्यानंतर तात्काळ स्थिर होत नाही, तर काही काळ तो फिरत राहतो। का? तर ती गतिमान वस्तू गतिमान अवस्थेत राहण्याची त्याची प्रवृत्ती ही जडत्वामुळे त्याला प्राप्त झालेली असते। आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत आहे। रस्सीखेच हा खेळ तुम्ही खेळला असेल। इथे रस्सीखेचच्या मध्यभागी एक खूण असते। दोन्ही बाजूला जर सारखं बल प्रयुक्त होत असेल तर ही रस्सी कोणत्याही बाजूला झुकणार नाही, म्हणजेच त्या ठिकाणी दोन्ही बाजूला संतुलित बल प्रयुक्त होत असेल। परंतु जर कोणत्याही एका बाजूला बलाचं प्रमाण किंवा परिमाण अधिक झालं तर ती रस्सी किंवा ती मधली खूण त्या बाजूला खेचली जाते, म्हणजेच या ठिकाणी असंतुलित बलाचा परिणाम झाला। जेव्हा एखाद्या वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त होतं तेव्हा ती वस्तू आपली सद्यस्थिती बदलते, अन्यथा ती वस्तू आपली सद्यस्थिती बदलत नाही, न बदलण्याची त्याची प्रवृत्ती असते, त्याला जडत्व असं म्हटलं जातं। आणि हे जडत्व न्यूटनने आपल्या गतिविषयक पहिल्या नियमाच्या आधारे स्पष्ट केलेला आहे। किंबहुना न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वाचा नियम असं म्हटलं जातं, कारण जडत्वाची सगळी उदाहरणं न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला लागू पडतात। आता यासाठी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता। काय करायचं, एक ग्लास घ्या काचेचं, त्याच्यावर हा दाखवलेला जो पुट्टा आहे तो पुट्टा ठेवा, एक अर्ध कार्ड ठेवा आणि 5 रुपयाचं नाणं त्यावर ठेवा। जेव्हा तुम्ही या पुट्ट्याला टिचकी मारता त्यावेळी हा पुट्ठा गतिमान होईल, परंतु नाणं मात्र आपल्या जडत्वामुळे ग्लासमध्येच खाली पडते। प्रत्यक्ष आपण ही कृती कशी घडून येते ती निरीक्षण करूया।
या कृतीमध्ये आपण पाहिलं की नाणं ग्लासमध्ये पडलं ते कार्डबरोबर गतिमान झालं नाही, कारण आपण बल प्रयुक्त केलं आहे कार्डवर, त्यामुळे कार्ड गतिमान झालं, परंतु जडत्वामुळे नाणं मात्र ग्लासमध्येच पडलं. स्वतःहून आपली सद्यस्थिती न बदलण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व. यावरूनच न्यूटनने आपला गतिविषयक पहिला नियम मांडला, तो म्हणजेच जोपर्यंत कोणत्याही बाह्यबलाची असंतुलित बाह्यबलाची क्रिया होत नाही एखाद्या वस्तूवर, तोपर्यंत ती वस्तू विरामावस्थेत असेल तर विरामावस्थेतच राहणार, किंवा एकसमान गतिमान अवस्थेत असेल तर एकसमान गतिमान अवस्थेतच राहते. मग अशी आपण जी रस्सीखेच हा खेळ पाहिला त्यामध्ये दोन्ही बाजूला जर संतुलित बल असेल तर मात्र कुठेही कोणत्याही दिशेला कोणत्याही बाजूला त्या रशीचं विस्थापन होत नाही. किंवा एखादा रबरी चेंडू घ्या आणि त्या चेंडूवर दोन्ही बाजूने बल तुम्ही तुमच्या दोन्ही हाताने प्रयुक्त करा, त्यावेळी त्या चेंडूचा तुम्हाला आकार बदललेला दिसेल, परंतु चेंडू गतिमान होत नाही. संतुलित बलामुळे वस्तू कधी गतिमान होत नाही. मात्र जर आपण त्या चेंडूवर पायाने एकाच दिशेने बल प्रयुक्त केलं तर फुटबॉल प्रमाणे तो चेंडू गतिमान होतो, कारण या ठिकाणी आपण असंतुलित बल त्यावर प्रयुक्त करतोय. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजेच जर ती वस्तू विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहील. टेबलावरील पुस्तक जोपर्यंत आपण हलवत नाही तोपर्यंत टेबलावरच त्याच ठिकाणी राहील, स्वतःहून ते आपली स्थिती किंवा आपलं स्थान बदलणार नाही. विराम अवस्थेतील वस्तू जोपर्यंत बाह्यबल प्रयुक्त होत नाही, बाह्यबलात असंतुलित बाह्यबल बलाची क्रिया होत नाही, तोपर्यंत विराम अवस्थेतील वस्तू विराम अवस्थेतच राहील. किंवा जर एकसमान गतिमान अवस्थेत असलेली वस्तू, उदाहरणार्थ पंखा, जोपर्यंत आपण बटन ऑफ करून विद्युतधारा खंडित करत नाही तोपर्यंत पंखा गतिमान अवस्थेतच राहील. जेव्हा आपण विद्युतधारा खंडित करतो त्यानंतर तो काही वेळानंतर स्थिर राहतो, आपली गतिमान अवस्था बदलतो. म्हणजे अशा रीतीने गतिमान अवस्थेत असलेली वस्तू गतिमानच राहते आणि विराम अवस्थेत असलेली वस्तू विराम अवस्थेत राहते जोपर्यंत बाह्य असंतुलित बलाची क्रिया होत नाही. याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असं म्हटलं जातं. यानंतर आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक छोटीशी कृती करायची आहे. काय करायचं? एक टेनिसचा चेंडू घ्या आणि दुसरा क्रिकेटचा चेंडू घ्या. त्यांचे आकार सारखे आहेत परंतु तुम्हाला माहीत आहे टेनिसचा चेंडू हलका असणार आणि क्रिकेटचा चेंडू वजनदार असतो, त्याचं वस्तुमान जास्त असतं. आता दोन्ही चेंडू मित्राला सारख्याच वेगाने तुमच्याकडे फेकायला सांगा. कोणता चेंडू पकडताना तुम्हाला जास्त इजा झाल्याचं दिसून येईल? साहजिकच क्रिकेटचा चेंडू पकडताना तुमच्या हाताला जास्त झिंजण्या येतात, जास्त इजा होते, कारण त्यावेळी आघाताची तीव्रता ही अधिक असते, कारण क्रिकेटच्या चेंडूचं वस्तुमान हे जास्त असतं. टेनिसचा चेंडू आपण सहज झेलतो, सहज पकडतो, कारण त्याचं वस्तुमान कमी, तो हलका असतो. इथे आघाताच्या तीव्रतेशी किंवा आघाताची तीव्रता दर्शवणारी एक राशी आहे, ती म्हणजे संवेग. एक दुसरं उदाहरण बघूया आपण. तुम्हाला समजा मी दोन बंदुकीच्या गोळ्या म्हणजे बुलेट दिलेले आहेत, त्यांचं वस्तुमान समान आहे, मात्र एक बुलेट तुम्ही एका लाकडी फळीवर हाताने फेकताय आणि दुसरी बुलेट मात्र बंदुकीतून फायर करताय, बंदुकीतून झाडताय. कोणती गोळी, कोणती बुलेट लाकडी फळीमध्ये घुसेल? बरोबर, बंदुकीतून सुटलेली गोळी ही लाकडी फळीमध्ये घुसेल, पण हाताने मारलेली गोळी लाकडी फळीमध्ये घुसणार नाही. कारण का? तर बंदुकीतून मारलेल्या गोळीचा वेग जास्त असतो. इथे दोन्ही गोळींचं वस्तुमान समान आहे,
परंतु बंदुकीतून मारलेल्या गोळीचा वेग जास्त असल्याकारणाने तिचा संवेग जास्त म्हणजे आघाताची तीव्रता जास्त. आघाताची तीव्रता दर्शवणारी ही राशी म्हणजे संवेग. आणि म्हणून मित्रांनो संवेग म्हणजे काय, तर संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात. वस्तुमान आणि वेग, वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग. संवेग ही राशी सदिश आहे, कारण या ठिकाणी आपण वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार करतो आहे. वेग राशी सदिश आहे म्हणजे संवेग राशीला दिशा आहे. संवेगाची एकके आहेत, संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्ही असल्याकारणाने संवेग सदिश राशी आहे. SI पद्धतीमध्ये संवेगाचं एकक आहे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंड, कारण संवेगाचं सूत्र आहे वस्तुमान गुणिले वेग. वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम आणि वेगाचं एकक आहे मीटर प्रति सेकंड. आणि म्हणून संवेगाचं MKS किंवा SI पद्धतीनुसार एकक होईल किलोग्रॅम मीटर प्रति सेकंड. त्याचप्रमाणे CGS पद्धतीमध्ये संवेगाचं एकक आहे ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंड, ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंड. आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपण यावरून काढू शकतो. संवेगावरून संवेगाचं परिवर्तन हे बलावर अवलंबून असतं. जर बल आपण बदलला तर संवेगाचा दर देखील बदलतो. आणि म्हणून संवेगाशी संबंधित असलेला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम असा लिहिता येतो, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. म्हणजे ज्या दिशेला आपण बल प्रयुक्त करतो त्या दिशेला संवेगामध्ये बदल घडून येतो, एकक कालावधीमध्ये बदल घडून येतो. प्रयुक्त केलेल्या बलास ती इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग समजा v होतो. सुरुवातीचा वस्तूचा वेग आहे u, m वस्तुमानाची समजा वस्तू आहे तिचा सुरुवातीचा वेग आहे u. त्या वस्तूवर जर मी f इतके बल प्रयुक्त केले तर त्या बलामुळे t कालावधीनंतर त्या वस्तूचा वेग बदलतो आहे v होतो आहे. आणि म्हणून वस्तूचा सुरुवातीचा संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले सुरुवातीचा वेग u आहे m गुणिले u. टी कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग होईल एम गुणिले व्ही एम व्ही. आणि मग संवेग परिवर्तनाचा दर जर काढायचा झाला तर ते सूत्र मिळेल संवेगामध्ये होणारा बदल म्हणते अंतिम संवेग आणि सुरुवातीचा संवेग यांच्यामधला फरक, संवेगामधील होणारा बदल भागिले वेळ. आणि म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर एम व्ही अंतिम संवेग वजा एम यू आरंभीचा संवेग सुरुवातीचा संवेग भागिले टी बरोबर एम मी कॉमन काढला सामायिक काढले कंसात येणार व्ही वजा यू भागिले टी. पण व्ही वजा यू भागिले टी म्हणजेच वेग बदलाचा दर, वेग बदलाच्या दराला त्वरण म्हणतात. आणि म्हणून व्ही वजा यू छेद टी ह्या वेग बदलाच्या दरासाठी मी इथे त्वरणाचं चिन्ह ए लिही. म्हणून आपल्याला समीकरण मिळेल संवेग बदलाचा दर बरोबर एम ए. न्यूटनचा गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग बदलाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे संवेग बदलाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असेल तर आपल्याला हे सूत्र मिळेल एम गुणिले ए म्हणजे वस्तुमान गुणिले त्वरण समप्रमाण एफ. इथं एफ म्हणजेच प्रयुक्त बल. एफ बरोबर के गुणिले एम ए. इथे के स्थिरांक म्हणून आपण घातलेला आहे. त्याचं मूल्य समजा एक असेल तर आपल्याला हे समीकरण मिळतं एफ बरोबर एम गुणिले ए म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. या समीकरणालाच बल समीकरण असं म्हणतात. बल समीकरण मिळवा असा प्रश्न आला तर तुम्हाला या
न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणा दुसऱ्या नियमावरून आपल्याला हे बल समीकरण काढता येतं, मिळवता येतं. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे. मग एक न्यूटन म्हणजेच किती? न्यूटन म्हणजे नक्की काय? न्यूटनची व्याख्या कशी देणार? तर एक न्यूटन बल म्हणजे एक किलोग्रॅम वस्तुमानामध्ये एक मीटर प्रति सेकंडचा वर्ग इतकं त्वरण निर्माण करण्यासाठी लागणारं जे बलाचं मूल्य असतं ते मूल्य म्हणजे एक न्यूटन बल. आणि म्हणून एक किलोग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थात एक मीटर प्रति सेकंडचा वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलाला एक न्यूटन बल असं म्हटलं जातं. आणि म्हणून एक न्यूटन बरोबर एक किलोग्रॅम गुणिले एक मीटर प्रति सेकंडचा वर्ग. CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक आहे डाईन. मग एक डाईन बल म्हणजेच काय? तर एक ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थामध्ये एक सेंटीमीटर प्रति सेकंडचा वर्ग इतकं त्वरण निर्माण करणारं बल किंवा करणाऱ्या बलाच्या मूल्यास एक डाईन बल असं म्हटलं जातं. एक ग्रॅम वस्तुमानात एक सेंटीमीटर प्रति सेकंडचा वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास एक डाईन बल असं म्हटलं जातं. आणि म्हणून एक डाईन बरोबर एक ग्रॅम गुणिले एक सेंटीमीटर प्रति सेकंडचा वर्ग. मित्रांनो, आता आपण पुढच्या नियमाकडे वळणार आहोत, तो म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. अगदी आपल्या सभोवताली अशा अनेक घटना गोष्टी घडत असतात ज्या न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहेत. आता त्या कशा? तर या स्लाईडमध्ये या ठिकाणी दोन कृती तुम्हाला दाखवलेल्या आहेत. इथे हा प्रयोग तुम्हीही करू शकता. काय करायचं? एक स्ट्रॉ घेऊन, ही स्ट्रॉ बाजारात सहज मिळते, तुम्हाला उपलब्ध होते, त्याच्या एका टोकाला हा फुगवलेला फुगा जोडलेला आहे. पिंड जी असते, टाचणी जी असते, त्याच्या साह्याने हा स्ट्रॉ अशा रीतीने एखाद्या स्टँडला, इथे मी पेन्सिल वापरले, त्याला अडकवलेला आहे. जेव्हा या फुग्यातील हवा या स्ट्रॉमधून बाहेर पडते त्यावेळी हा फुगा या म्हणजे प्रतिघटीवर या दिशेने गतिमान झालेला दिसेल. कारण जेव्हा ही हवा बाहेर पडते, ही बाहेर पडणारी हवा या स्ट्रॉवर बल प्रयुक्त करते आणि स्ट्रॉला पुढे ढकलते. म्हणजेच बाहेर पडणाऱ्या हवेवर जर क्रियाबल असेल तर ती बाहेर पडणारी हवा तेवढ्याच मूल्याचं विरुद्ध दिशेने प्रतिक्रियाबल या स्ट्रॉवर प्रयुक्त करते. या ठिकाणी तुम्ही हा फुगा, फुगवलेला फुगा जर सोडून दिलात तर तो वरच्या दिशेने गतिमान होतो. आता हे का? तर फुग्यातील हवा बलाने बाहेर फेकली जाते. फुग्यातील बाहेर पडणाऱ्या हवेवर प्रयुक्त होणारं बल जर क्रियाबल असेल, दॅट इज अ ॲक्शन फोर्स, तर तेवढ्याच परिमाणाचं रिॲक्शन फोर्स प्रतिक्रियाबल या फुग्यावर प्रयुक्त होतं आणि फुगा उद्व दिशेने गतिमान होतो. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम यावर आधारित एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी हा फुगा घेतलेला आहे आणि फुग्यामध्ये हवा भरलेली आहे. फुग्यातून जेव्हा हवा बाहेर पडते ती त्या फुग्यावर बल प्रयुक्त करते. म्हणजे फुग्यातून बाहेर पडणाऱ्या हवेवर प्रयुक्त होणारं क्रियाबल असेल तर बाहेर पडणारी हवा फुग्यावर जे बल प्रयुक्त करते ते प्रतिक्रियाबल. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात मात्र दिशा भिन्न असतात, हे दर्शवणारी छोटीशी ॲक्टिव्हिटी पूर्ण लक्ष द्या. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम यावरून काढला जातो की प्रत्येक क्रियाबलाला तेवढ्याच परिमाणाचं प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतं, दो मात्र त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाण मूल्य समान असतात, दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. निसर्गात कोणतेही बल
एकांगी असू शकत नाही, कोणतेही बल अस्तित्वात एकच बल अस्तित्वात येत नाही, प्रत्येक बलाबरोबर प्रतिक्रिया बल हे देखील अस्तित्वात येतच। बल नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात। ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते, त्याचवेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच परिमाणाचं विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करत असते। दोन वस्तूमधील नेहमी समान आणि विरुद्ध ही बल कार्यरत असतात। प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचं त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात। अशा शब्दामध्ये आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम लिहू शकतो। इथे दाखवलेलं आहे बघा, मगाशी जे उदाहरण पाहिलं न्यूटन्स थर्ड लॉचं, की फुग्यातून बाहेर पडणाऱ्या हवेमध्ये जर क्रियाबल असेल तर तेवढ्याच परिमाणाचं प्रतिक्रियाबल त्या फुग्यावर हवेमार्फत प्रयुक्त होते। आता हे दोन्ही बल हे एकाच वेळी प्रयुक्त होत असली तरी ती भिन्न गोष्टींवर प्रयुक्त होत असतात आणि म्हणून ते एकमेकांचा परिणाम नष्ट करत नाहीत, हे एक लक्षात ठेवायचं आहे। इथे अग्निबाणाचं तत्त्व किंवा अग्निबाणाचं उड्डाण न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे। अग्निबाणामध्ये इंधनाचं ज्वलन होऊन उष्ण वायू, इंधनाचं ज्वलन झालेला उष्ण वायू प्रचंड बलाने बाहेर पडतो। त्या बलास म्हणजे या उष्ण वायू ज्या बलाने बाहेर पडतो त्या बलास क्रियाबल म्हटलं तर तेवढंच प्रचंड बल हा बाहेर पडणारा उष्ण वायू या अग्निबाणावर उद्व दिशेने प्रयुक्त करतो आणि त्यामुळे अग्निबाणाला प्रचंड गती प्राप्त होते आणि अल्पावधीत तो प्रचंड अंतर कापू शकतो। आणि त्यामुळे अग्निबाणाचं तत्त्व हे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे। प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा ह्या परस्पर विरुद्ध असतात। या चित्रामध्ये तुम्हाला न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम स्पष्ट झालेला दिसून येते। इथे आपण रॉकेटचं उदाहरण मगाशीच स्पष्ट केलेलं आहे की रॉकेटमध्ये इंधनाचं ज्वलन होऊन उष्ण वायू बाहेर पडले जातात, त्यावर प्रयुक्त होणारं बल जर ॲक्शन फोर्स असेल तर ते ॲक्शन फोर्स किंवा उष्ण वायू या रॉकेटवर जे बल प्रयुक्त करतो उद्व दिशेने त्याला रिॲक्शन फोर्स असं म्हटलं जातं। अशा रीतीने न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम या विविध उदाहरणावरून स्पष्ट होतो। पुन्हा एकदा बघा, प्रत्येक क्रियाबलास तेवढ्याच परिमाणाचं विरुद्ध दिशेने कार्य करणारं प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते। कोणतंही बल एकांगी अस्तित्वात येत नाही, बले नेहमी जोडीनेच अस्तित्वात येतात। आता ही बलं एकमेकांचा जर त्यांची मूल्य समान असतील आणि दिशा विरुद्ध असतील तर ते एकमेकांचा परिणाम नष्ट का करत नाहीत, तर ही बलं विरुद्ध म्हणजे वेगळ्या वस्तूंवर कार्य करतात। इथे क्रियाबल उष्ण वायूवर कार्य करते तर प्रतिक्रियाबल या रॉकेटवर कार्य करते। त्यामुळे दोन्ही बलांची मूल्य समान असली, परिमाण समान असली आणि दिशा परस्पर विरुद्ध असल्या तरीही बलं स्वतंत्र असतात, भिन्न वस्तूंवर क्रिया करतात, त्यामुळे एकमेकांचा प्रभाव नष्ट करत नाहीत। आता हे क्रियाबल प्रतिक्रियाबल ही बलं स्पष्ट करणाऱ्या ह्या बाबी आहेत, म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया, प्रत्येक क्रियेला ही प्रतिक्रिया असतेच, ती बलं स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत। ही बलं जोडीनेच प्रयुक्त होतात, बल स्वतंत्र पद्धतीने कधीच अस्तित्वात नसते। क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात। क्रिया आणि प्रतिक्रियाबल वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात, ते एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात, त्यामुळे ती बलं एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाही। हे काही निष्कर्ष आहेत न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचे।
विद्यार्थी मित्रों, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, नक्कीच तो तुम्ही इतर मित्रांना, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा आणि माझा यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा. धन्यवाद.